ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यावरण, लॅबोरेटरी, ग्रंथालय, विज्ञान, गणित व चिकित्सालय यामध्ये रुची निर्माण, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम व उत्पन्न निर्माण होऊन देश प्रगतीपथावर नेण्यास सहयोग लाभेल यासाठी केंद्र सरकारने चालते बोलते प्रशिक्षण म्हणून व्हॅनद्वारे उपक्रम राबवला जात आहे. देशाची प्रगती ही संशोधनाच्या वाटेवरूनच होत असल्याने संशोधनात्मक वृत्ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी मोबाईल व्हॅनची व्यवस्था केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक विज्ञान केंद्राने तयार करून ग्रामीण भागातील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहे. देऊळगाव येथील श्री सरस्वती विद्यालय मध्ये रमण विज्ञान केंद्र नागपूर यांची 31 जुलै रोजी मोबाईल व्हॅन सायन्स एज्युकेशन आली असता व्हॅन मधील प्रशिक्षित तज्ज्ञांनी मुख्याध्यापक इंगळे, विज्ञान शिक्षक चांदोरे व दूतोंडे यांना मार्गदर्शन केले असता सर्व विद्यालयीन विद्यार्थ्यांना सायन्स संदर्भात असलेल्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून चालते बोलते शिक्षणांमार्फत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सदर शाळेतील विद्यार्थ्यांनी इतर शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या सायन्स व्हॅन एज्युकेशनमुळे विद्यार्थी वर्गांमध्ये सायन्स विषयांची आवड निर्माण होऊन त्याचे रूपांतर निवडीत होताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाले. या केंद्र सरकारच्या व्हॅन सायन्स एक्झिबिशन उपक्रमाच्या वक्तृत्वापेक्षा कृती भावनेने शिक्षण मिळत असल्याने शिक्षक व विद्यार्थी वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे. प्रतिनिधी जैनुल अबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.